नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। आरटीओने केलेल्या पाठलागानंतर चालक प्रवाशांसह काळी पिवळी सोडून पळाला। परिवहन अधिकाऱ्यांनी पकडलेल्या वाहनावरील कार्यवाही गुलदस्त्यात। औरंगाबाद जळगाव रोडवर प्रादेशिक परिवहन अधिकारी आरटीओ पथकाने थांबण्याचा इशारा करूनही न थांबलेल्या प्रवाशी वाहतूक करणाऱ्या काळी पिवळी चालकाने सुसाट गाडी पळवल्याने आरटीओ पथकाने तिचा पाठलाग सुरू केला। परंतु वडोद गावात पळण्याचा मार्ग बंद झाल्याने चालक प्रवाशासह काळी पिवळी सोडून फरार झाला। आरटीओ पथकाने गाडी ताब्यात घेतली खरी, परंतु केलेली कार्यवाही गुलदस्त्यात आल्याने शंका निर्माण होत आहे। औरंगाबाद येथून टी पॉइंट येथून प्रवाशाने खचाखच भरलेली काळी पिवळीने फुलंब्री सोडल्यानंतर या काळ्या पिवळी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या गाडीस आरटीओच्या गाडीसह असलेल्या पथकाने औरंगाबाद जळगाव रोडवर वाकोत फाट्या दरम्यान थांबण्याचा इशारा केला। पण खचाखच क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी असल्याने चालकाने गाडी न थांबता जोरात पुढे नेली। या पथकास ही गोष्ट खटकल्याने आरटीओच्या पथकाने या काळी पिवळीचा पाठलाग सुरू केला। या पथकाला चकवा देण्यासाठी चालकाने फरशी फाटा येथून सरळ न जाता वडोद बाजार गावाकडे गाडी सुसाट पळवणे सुरू ठेवले। एका ठिकाणी अपघात होता होता वाचला तरी पथकाकडून पाठलाग सुरू होता। जवळपास 5 किलोमीटर पर्यंत पाठलाग करत असताना वडोद बाजार येथे या पथकाला चकवा देण्यासाठी मध्यवर्ती बँक समोर कॉलनीकडे गाडी घातली। त्यातील महिला प्रवाशी नुसते ओरडत होते, गाडी थांबव आम्हाला उतरू दे, परंतु चालक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। शेवटी पुढे योग्य रस्ता नाही मिळाल्याने चालकाने प्रवाशांसह गाडी क्रमांक MH20DF0092 गाडी ही सोडून चालक गल्ली बोळातून पळाला। अखेर सदर गाडी आरटीओ पथकांनी ताब्यात घेत गावकऱ्यांच्या मदतीने चालू करून आरटीओ घेऊन गेले खरे, पण कार्यवाही करण्यात विलंब करत प्रथम फरशी मार्गे अर्ध्या रस्त्यापर्यंत नेऊन उभी केली। फोनवर बोलणे झाल्यानंतर गाडी परत गावाकडे वळवली। यामुळे नागरिकांना कार्यवाहीबाबत शंका निर्माण झाली। काही वेळानंतर सदर काळी पिवळी वडोद पोलीस ठाणे आवारात उभी करून पथक निघून गेले। या गाडीबाबत वडोद पोलीस ठाण्यात साधी नोंद न करता गाडी उभी करून आरटीओ पथकाने काय कार्यवाही केली हे गुलदस्त्यातच आहे। यामुळे या आरटीओ पथकाच्या कार्यवाहीवर वडोद ग्रामस्थ शंका घेत सदर पाठलाग व कार्यवाहीबाबत चवीने चर्चा करत असल्याने अर्थपूर्ण नाट्य घडले की काय या शंकेला पंख फुटले आहेत। साक्षर इंडिया लाईव्ह न्यूजसाठी प्रतिनिधी प्रवीण एकंडे, फुलंब्री, संभाजीनगर।